नमस्कार मैत्रिणींनो, ओबी किचन मध्ये आपलं स्वागत आहे. मी शुभ दास. तर आज आपण बनवणार आहे वर्षभरासाठी लागणारा गोडा मसाला. तर तो सगळ्या भाज्यांना वापरता येतो, आपल्याला आमटीला वापरता येतो, फोडणीच्या भाताला वापरता येतो, असा टिकणारा वर्षभर आपण गोडा मसाला बघणार आहे. तर त्याच्यासाठी काय साहित्य ते मी तुम्हाला सांगते. आता गोडा मसाल्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण बघतोय. तर इथे मी 1 किलो धणे घेतले, 750 ग्रॅम धने घेतले आणि 125 ग्रॅम जिरे, 500 ग्रॅम तीळ अर्धा किलो, 25 ग्रॅम मिरची, 20 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम मेथ्या, 20 ग्रॅम लवंग, 20 ग्रॅम शहाजिरे, 40 ग्रॅम दगडफूल, 25 ग्रॅम हिंग, 20 ग्रॅम हळकुंड, 50 ग्रॅम खसखस आणि 250 ग्रॅम खोबरं आणि 20 ग्रॅम तमालपत्र घेतले आपण. आणि तळण्यासाठी आपल्याला काही पदार्थ तळायचे, त्याला तेल लागेल, ते आपण घेऊ. तर आता आपण हे धणे पहिले कढईमध्ये घालून भाजून घेऊया. आपण 2 बॅचमध्ये धणे मंद गॅसवर खरपूस भाजून घेणार आहे. आपण हे मंद गॅसवर कढई गरम करून घेतली आहे आणि गॅस बारीक केलाय, मिडियम वर ठेवलाय आपण. आणि त्याच्यावर आपण खरपूस वाफ येईपर्यंत धणे छान भाजून घेणार आहे. म्हणजे धणे चांगले भाजलेले असले की मसाला आपला वर्षभर टिकतो व्यवस्थित. त्यामुळे आपण धणे नाही आणि सगळा मसाला छान खरपूस भाजून घेणार आहे. आता धणे आपले छान भाजून झाले, अगदी खरपूस भाजलेत आणि वास पण सुटलाय त्याचा. आपण हे 2 बॅचमध्ये भाजून घेणार आहे. हे निम्मे भाजलेत, आता निम्मे आपण परत कढईत टाकणार आहे. हे काढून घेणार आहे. आता हे धणे आपले निम्मे भाजत आलेले, तर आपण काय करतो, ही मिरची आहे ना ह्याच्यातच टाकायची आणि ती त्याच्याबरोबर धण्याबरोबर भाजायची. म्हणजे काय आता खसका पण उठत नाही आणि चांगली भाजल्या जाते. या पद्धतीचा हा अगदी कोकणी पद्धतीचा मसाला आहे, मी माझ्या मैत्रिणीकडनं शिकले. आता आपले धणे आणि मिरच्या दोन्ही भाजून झालेले, तर आपण हे गमेल्यात काढून घेऊ. आणि आता ह्याच्यामध्ये आपण सगळे कोरडे मसाले पहिले भाजणार. आता आपण दगडफूल पण भाजूनच घेणार आहे, तेल वगैरे त्याला अजिबात घालणार नाही आहे. म्हणजे बारीक करायला काय होतं, बारीक करताना आपल्याला चाळता येतात हे सगळे मसाले, मग तेल घातलं की चाळता येत नाही. आता दगड फुलामध्येच आपण जरा तमालपत्र घालू, थोडं ते भाजूया. सगळं तरी चालतंय, म्हणजे काय होतं छान भाजले जातं, ते हलवता येतं चांगलं ह्याच्यामध्ये. आता आपलं तमालपत्र पण छान भाजून झाले, दगडफूल आणि तमालपत्र दोन्ही भाजलेले. आपण हे पण ह्या कोरड्या मसाल्यात काढून घेऊया. आता आपण याच्यात कोरडे आपल्याला जिरे भाजायचे, जिरे आणि शहाजिरे हे आपल्याला कोरडेच भाजायचे. 125 ग्रॅम आपले जिरे. हे आपण छान खमंग भाजून घेणार आहे आणि ह्याच्यात आपण शहाजिरे घालून भाजणार आहे. हे जरासे भाजत आले की मग टाकणार आहे. हे जरा भाजायला वेळ लागतो, ते पटकन भाजून होतात. जिरे निम्मे भाजून झाले, तर आपण हे शहाजिरे पण त्यात घालूया. कारण हा आपल्याला सगळा कोरडाच मसाला बारीक करायचा असतो, त्यामुळं सगळं कोरडं पहिलं भाजून घ्यायचं, तेलाचं आहे ते शेवटी भाजायचं. हे पण छान आता दोन्ही खमंग होईपर्यंत कडकडीत भाजून घ्यायचं. हे आपलं भाजून झालेलं आहे, छान तळतळ वाजायला लागले. आता हे आपण काढून घेऊया. हा वर्षभरासाठीचा मसाला असतो, त्यामुळे आपण हा एकदम प्रमाणात करून घेतो. आणि प्लास्टिकच्या पिशवीत मस्त ठेवला, बरणीत घालून पिशवी टाकायची, त्याच्यात मसाला टाकायचा, म्हणजे तो छान टिकतो.
वास जात नाही काही नाही। आता आपण हे तीळ भाजून घेऊया। तीळ पण आपण छान खमंग भाजून घेणार आहे। एकदम घातले मोठी कढई आहे तरी चालतं। खमंग भाजून घ्यायचे एकदम आणि हे सगळ्या शेवटी बारीक करायचे आपल्याला, कारण हा तेल सुटणारा पदार्थ आहे। आता आपले तीळ पण छान भाजून झाले तर आपण हे काढून घेऊया। खसखस लगेच भाजती। खसखस आपली छान सोनेरी झाली तर आपण ती काढून घेतली। खोबरं भाजून घ्यायचं। आता खोबरं छान गुलाबी मंद गॅसवर गुलाबी भाजून घ्यायची, करपून द्यायचं नाही जास्त। पावशे खोबरे आपलं अडीचशे ग्रॅम। आता हे खोबरं आपलं छान भाजून झालेले आहे। 10 मिनिटं लागली या खोबऱ्याला खमंग भाजायला। खमंग भाजून घेतल्याशिवाय मसाल्याचा छान असा वास सुटला पाहिजे। आता सगळीकडे वास सुटलाय घरात। अगदी छान खमंग भाजून घ्यायचं। आता आपण थोडं तेल घालून आपण हे मसाले बाकीचे तळून घेणार आहे। आपण अगदी थोडस तेल घालणार आहे पहिलं आणि त्या तेलामध्ये आपण पहिलं मेथी भाजून घेणार आहे। आपल्या मेथ्या पण छान खमंग भाजल्या, त्याचा वास कसा कडू सुटला नाही पाहिजे। कुठच्या भाज्याच्या छान खमंग वास सुटला पाहिजे। असंच आपण थोड्या तेलामध्ये आता लवंग भाजून घेऊया। वीस ग्रॅम आपली लवंग घ्यायची। आपण दालचिनी टाकून घेऊया। जास्त तळायची नाही आपल्याला दालचिनी, त्यामुळे आपण त्या तेलात बरोबर आपलं ते भाजून घेतो। कडक झाली म्हणजे बस उद गॅसवरच ठेवायचं म्हणजे ते कडक भाजले जाईल। हे आपलं छान खमंग भाजून झालेले, हे पण काढून घेऊया आपण। हे तळलेले पदार्थ सगळे एकत्र काढलेत आपण, म्हणजे बारीक करताना आपल्याला करता येईल। आता जरा जास्त तेल घालायचं आणि त्यात आपल्याला हिंग तळून घ्यायचं। एक पोळीभर तेल घालायचं आणि थोडासा हिंग। आपण हे जाड आपण खलबत्त्यामध्ये खडा हिंग होतं ते कुटून घेतलेले असं थोडस, त्यामुळे ते आता छान तळले जाईल। हिंग आपण तेलात काढून घेऊ छान तळले गेले। हळकुंड पण छान तळून घ्यायचं, वेगळा वास येतो। हळकुंड तळल्यावर त्याचा वेगळा वास असतो। बारीक केलेलं हळकुंड आहे आपण, हळकुंड होती 2 बोट मोठी बोटक, ते आपण छान खलबत्त्यात पेचून हा मसाला आपण गार होऊन देऊया आणि मग बारीक करूया। आता हा आपला कोरडा मसाला जो भाजलाय आपण तो सगळा गार झालाय। आता छान कोमटही थोडासा आपण कडक झालाय, त्यामुळे आता तो आपण कोरडा सगळा भाजून बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून।
आपण एवढं वाटीभर खडे मीठ घेतलेले, तर हे आपण खडे मीठ थोडं थोडं त्या मसाल्यामध्ये घालून छान बारीक करून घ्यायचं. खडे मीठ घातल्यावर बारीक पण व्हायला मदत होते आणि सगळ्या मसाल्याला मीठ पण लागतो, मग हा मसाला छान टिकतो. आता हा आपला कोल्हा मसाल्यातला आपण बारीक करून घेतलाय, तो आपण चाळून घ्यायचा छान. त्या तळलेल्या कढईत त्या तेलातच चाळून घ्यायचा आणि वरचा राहिलेला परत वाटणाला वाटायला घ्यायचा तो. असा करून आपण तो सगळा कोरडा मसाला बारीक करून घेऊया. तवा चाळायची चाळणी आपली जास्त बारीक नाहीये आणि अगदी जाड पण अजिबात नाहीये. ही छान अशी अशी पूड बारीक होती छान, त्यामुळे एवढी बारीक धणे जिऱ्याची पावडर एवढीच बारीक लागते आपल्याला. तर आपण हा सगळा बारीक करून घेऊया. हा आपला कोरडा मसाला सगळा आपण बारीक करून घेतलाय, छान बारीक झालेला आहे. थोडं थोडं मीठ घालून आपण हा सगळा मसाला बारीक करून घेतलाय. आता त्याच्यातला हा गाळ एवढा राहिलेला आहे आपल्याला, तर आपण काय करणार, हळकुंड लवंग हिंग दालचिनी हा मसाला आहे ह्याच्यात हा थोडा थोडा घालून बारीक करून घेणार. तर हा पण मसाला आपण चाळणीतनं चाळून घेणार आहे. थोडासा तेल घातलेला आहे म्हणून हा सगळ्यात शेवटी आपण केलं आणि त्याच्यानंतर आपण तीळ खोबरं खसखस हे करणार आहे. आपण चाळून घ्यायचा छान आणि नंतर आपण तो तीळ खोबरं सगळं बारीक करून ते पण नुसतं घालायचं, ते चाळायला नाही लागत आपल्याला, ते तसंच घालायचं. आता हा राहिलेला मसाला आणि हा मसाला हा एकदम बारीक करून घ्यायचा. खडे मीठ घालून बारीक केला की आपला बारीक होईल. मग छान बारीक झालेला आहे आपला, पटकन चाळून घेईल आणि तो काय आपला तेलच सुटतं त्याला, त्यामुळं तो थोडं थोडं करून घ्यायचा. छान बारीक चाळणीने चाळून घ्यायचं. आता हे आपले सगळे मसाले आपण हे बारीक करून घेतलेले एकत्र करून घ्यायचे थोडेसे आणि नंतर मग खोबरं आणि तीळ बारीक करून त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आपण. हा आता मिक्सरच्या भांड्यातनं आपण तीळ खोबरं खसखस बारीक करून घेऊ छान. आणि हे आपल्याला चाळायची नाही किंवा काय नाही, ही तशीच घालायची कारण ह्याला तेल सुटतं त्यामुळे चाळलं जात नाही. आता आपलं हे तीळ खोबरं खसखस बारीक करून घेतलेलं आपण याच्यात घालून घेऊया आणि असंच आपण सगळं बारीक करून घालून घेऊया. त्याला तेल सुटलेलं असतं त्यामुळं हे असे थोडे तीळ दिसले ना की छान वाटतो मसाला, वास पण छान येतो त्याला. आता सगळा आपण मसाला करून घेऊया. तर आता आपला हा तळलेला मसाला, कोरडा मसाला आणि तीळ खसखस खोबरं हे सगळं बारीक करून झालेलं आहे, तर आपण छान मिक्स करून घेऊया त्याला दोन्ही हाताने असं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यातनं थोडा थोडा काढायचा म्हणजे छान एकजीव होतो आणि मग पॅक करून ठेवून द्यायचा. आता हा आपण थोडा थोडा मसाला ह्याच्यात घालून सगळा एकजीव करून घेऊ मिक्सरला एकदा एकदा फिरवून. सगळा मिसळलाय आता एकदा एकदा असं मिक्सरच्या भांड्यातनं आपण एकदा काढून घेतला म्हणजे छान मिक्स होतो सगळा मसाला एकजीव होऊन तो बारीक पण चांगला एकसारखा होतो. एक एकदा फक्त दोन दोन मिनिटं आपण काढून घ्यायचा. असाच हा आपण आता सगळा एकदम मसाला एक थोडं थोडं करून मिक्सरला काढून घेऊया. हा आपला तयार झालाय गोडा मसाला, तर हा तुम्ही नक्की ट्राय करा. हा भरलेल्या वांग्याला, फोडणीच्या भाताला, उसळींना, फोडणीच्या वरणाला, गोडा आमटीला हा मसाला घातला की खूप छान होती. तुम्ही नक्की असाच करा.
व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच आपण नवीन नवीन रेसिपीज पुन्हा भेटू ओवी किचनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.